फोडीची राजकारण आणि भ्रष्टाचारामुळे जनतेने भाजपला नाकारला यशोमती ठाकूर। कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे भारतीय जनता पक्षाने गेल्या वेळी ज्या पद्धतीने हॉर्स ट्रेडिंग करून केली, मोठ्या प्रमाणात कर्नाटकात भ्रष्टाचार केला आणि जातीपातीचं राजकारण केलं, त्याचीच ही चपराक भाजपला मिळाली असल्याचं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे। महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठी बहुल असलेल्या सीमावर्ती भागात जाऊन प्रचार केला, मात्र त्यांनाही जनतेने नाकारलं। हीच परिस्थिती महाराष्ट्रात कोणत्या देशात होईल? दरम्यान ऑपरेशन लोटसच्या विरोधातील हा कल आहे। भाजप आणि भाजपसोबत असणाऱ्या संघटना त्या फक्त वादविवाद करण्यात माहिर आहेत, या हा सगळ्यांचा अनुभव आहे। जातीभेद मध्ये आणून काहीतरी विचित्र बोलतात, हिंदू मुस्लिम भेद कसा झाला पाहिजे याकडे ते बघत असतात। कर्नाटक मध्ये काँग्रेस आपलं सरकार नक्कीच बनवेल, भाजपचे तोडफोडीचे राजकारण आणि भ्रष्टाचारामुळे जनतेने नाकारलं, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि हे अपेक्षित आम्हाला सगळ्यांना होतं, कारण तिथे कर्नाटकामध्ये जे मागच्या वेळेला काँग्रेसचं सरकार तिथे स्थापन झालं होतं, त्याला हॉर्स ट्रेडिंग करून ज्या प्रकारे तोडण्यात आलं, किंबहुना फक्त कर्नाटकामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देखील भाजपानं तेच केलेलं आहे। आणि ज्या लेवलचं करप्शन कर्नाटकामध्ये होतं, ज्या हिशोबानं त्यांनी जातीवाद वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता, त्याच हिशोबानं जनतेने या ठिकाणी त्यांना चपराक दिलेली आहे आणि मनातलं जनतेच्या या ठिकाणी झालेलं आहे। बॉर्डर स्टेट्समध्ये तुम्ही बघितलं, हे सगळे आपले महाराष्ट्रातले लोक तिथे गेले होते, तर त्याचा काही इफेक्ट, त्यांचा जादू तिथे चाललेला दिसत नाही आहे, आणि तसाच त्यांचा जादू याही ठिकाणी बिलकुल मागे पडेल। आणि इथं देखील महाराष्ट्रामध्ये नक्कीच काँग्रेसला आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांना आघाडी मिळेल, हा आमचा विश्वास आहे। आता नाही चालली असंच म्हणावं लागेल, त्याचा काही फरक पडू शकले नाही। आणि त्यांनी तर काय म्हटलं होतं की ते राष्ट्रवादीच्या जिथे उमेदवार आहेत तिथे ते लोक जाऊन म्हटले हे पार्सल आहे महाराष्ट्राचं, त्यांना परत पाठवा। तिथेही तुम्हाला दिसत आहे की तिथेही लीडमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आहे, आणि बॉर्डरमध्ये तर सगळीचकडे आपल्याला काँग्रेस आघाडी घेताना दिसते। भाजपला तेवढंच येतं, पण मला विश्वास आहे की असं काही कर्नाटकमध्ये ते लोक करू शकणार नाही, आणि त्या ठिकाणी काँग्रेस आपलं सरकार नक्कीच बनवेल।